विद्यार्थी मित्रांनो आज आपण शब्दांच्या जाती यामधील विशेषण हा भाग बघणार आहोत. सगळ्यांपर्यंत आपण व्याख्या बघूया विशेषणाची. विशेषण म्हणजे काय? नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. मागच्या व्हिडिओ मध्ये आपण नाम म्हणजे काय हे शिकलेलो होतो की एखादी वस्तू व्यक्ती ठिकाण यांना दिलेल्या नावाला आपण नाम असे म्हणतो. आता विशेषण ही संकल्पना अजून जर आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायची असेल तर आपण काही उदाहरण बघूया. उदाहरणार्थ या ठिकाणी आपल्या शाळेचे शनी दादा बसलेले आहेत. तर शनी दादा हा कष्टाळू आहे. कष्टाळू हा शब्द शनी दादाचं वर्णन करतो. शनी दादाबद्दल विशेष माहिती सांगतो म्हणजे कष्टाळू हे विशेषण झालं. त्यानंतर तुमचे सगळ्यांचे आवडते चित्रकलेचे सर हरवळकर सर या ठिकाणी बसलेत आणि हरवळकर सर खूप सुंदर चित्र काढतात. तर हरवळकर सर कशी चित्र काढतात? सुंदर चित्र काढतात. म्हणजे त्यांच्या चित्रांचं वर्णन करणारा शब्द कोणता आहे? सुंदर हा शब्द आहे. म्हणजे सुंदर हे या ठिकाणी विशेषण झालं. आणखी एक उत्तम उदाहरण या ठिकाणी आपण बघू शकतो की या ठिकाणी हे आंब्याचं चित्र काढलेलं आहे. आंबा म्हटलं की आपल्याला अनेक शब्द डोळ्यासमोर येतात. आंब्याचे रंग, आंब्याची चव, आंबा कच्चा आहे, पिकलेला आहे, आंबट गोड आहे, कसा आहे, मग हे जे वर्णन करणारे शब्द आहेत त्यांना आपण विशेषण म्हणतो. म्हणजे या ठिकाणी आंबा हे नाम झालं आणि आंब्याविषयी आंबट, कच्चा, नासका, केसरी, पिकलेला, पिवळा, गोड, रसाळ, आंबट हे सगळे आंब्याचे वर्णन करणारे शब्द झाले. म्हणजे या सगळ्या शब्दांना आपण विशेषण असे म्हणतो. आणखी उदाहरण घ्यायचं झालं तर माझ्या हातात असलेली ही पट्टी. आता अनेक प्रकारच्या पट्ट्या आपण हाताळायचो. तुमच्या घरी जी छोटी आहे तिला प्लास्टिकची पट्टी आपण म्हणतो. माझ्या हातात आहे ती लाकडी पट्टी आहे. मग ती पातळ आहे का? नाही, ती जाड पट्टी आहे. आणि इथे जर मी स्टीलची पट्टी हातात घेतली तर ती मात्र पातळ पट्टी आहे. म्हणजे पातळ, जाड, लाकडी, स्टीलची, प्लास्टिकची, म्हणजे हे जे शब्द आहेत ते त्या नामाविषयी विशेष माहिती सांगतात. आता या ठिकाणी आणखी एक उदाहरण घ्यायचं झालं तर माझ्याकडे हे विविध रंगाचे पाच खडू आहेत. किती खडू आहेत? पाच खडू. म्हणजे पाच हे सुद्धा विशेषणच झालेलं आहे. किंवा मी थोडीशी साखर खाल्ली असं म्हटल्यानंतर थोडीशी हा शब्द सुद्धा आपण विशेषण म्हणून वापरतो. माझ्याकडे पिवळ्या रंगाचा खडू आहे आणि मी पिवळ्या रंगाच्या खडूने फळ्यावर लिहिते. म्हणजे पिवळा हा रंग आपण विशेषण म्हणून वापरतो. या वर्गामध्ये जर आपण बघितलं तर या बाजूला चार पाती असलेला पंख आहे. म्हणजे चार हे सुद्धा विशेषण आहे. आणि जर दुसरा पंख आपण पाहिला तर त्या पंखाला तीन पाती आहे. म्हणजे जेव्हा मी तीन पाती म्हणते तेव्हा तीन हे सुद्धा आपण विशेषण म्हणून वापरतो. तर थोडक्यात काय? जो शब्द एखाद्या नामाविषयी विशेष माहिती सांगतो त्या शब्दाला आपण विशेषण असे म्हणतो. मला असं वाटतंय थोडक्यात जे मी काही तुम्हाला समजवलेलं आहे ते समजलं असेल. मग याच्यामध्ये आपण एखाद्याचा गुण सुद्धा व्यक्त करू शकतो. एखादा वर्गात असणारा मुलगा हसरा असतो, खोडकर असतो, आगाऊ असतो, मस्तीखोर असतो, एखादा अभ्यासक असतो, हुशार असतो. मग असे ज्या आपण या शब्दांचा वापर करून त्याचं वर्णन करतो तेव्हा त्या शब्दांना आपण विशेषण असं म्हणतो. एखादा मुलगा खूप उंच असतो, एखादा मुलगा बुटका असतो, मग उंच बुटका. किंवा माझ्याकडची पट्टी लांब आहे, माझ्याकडे छोटी पट्टी आहे, माझ्याकडे मोठी वही आहे, हे जे शब्द आपण वर्णन करायला वापरतो त्या सगळ्या शब्दांना आपण विशेषण असे म्हणतो. मला असं वाटतं विशेषण म्हणजे काय हे तुम्हाला समजलं असेल. विशेषणाला इंग्रजीमध्ये आपण ऍडजेक्टिव्ह असे म्हणतो. थँक्यू.